जिल्हा परिषद जालना या चॅनलवर मी सोनाली आपल्या सर्वांचे स्वागत करते. परमवीर चक्र विजेते आणि त्यांच्या युद्धकथा या व्हिडिओ मालिकेत आज ऐकूया परमवीर रायफलमॅन संजय कुमार यांची शौर्यगाथा. रक्ताने माखलेले असून देखील समोरासमोर शत्रूचा बिमोड करणारे शूर सैनिक संजय कुमार यांचा जन्म 3 मार्च 1976 रोजी हिमाचल प्रदेशच्या विलासपूर येथे झाला होता. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी लष्कराची आहे, त्यामुळे संजय कुमार यांची लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. संजय कुमार यांना सलग 3 वेळा सैन्य भरतीमधून रिजेक्ट करण्यात आले होते. शेवटी 4थ्या वेळी म्हणजे 1996 मध्ये त्यांनी सैन्यात भरती होण्याची इच्छा पूर्ण झाली. या दरम्यान त्यांनी दिल्ली येथे टॅक्सी चालवून काम भागवले. त्यांनी भारतीय लष्कराच्या 13 जम्मू काश्मीर रायफल्सने आपल्या लष्करी प्रवासाला सुरुवात केली. जेव्हा कारगिलमध्ये भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी लष्कर यांच्या दहशतवाद्यांच्या वेशात युद्ध सुरू झाले होते, शत्रू मुश्कोहच्या फ्लॅट टॉप पॉइंट 4875 पर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला होता. या ठिकाणी शत्रूची स्थिती इतकी मजबूत होती की तो समोरून येणाऱ्या प्रत्येक भारतीय सैन्याला सहज लक्ष्य करू शकत होता. शत्रूच्या ताब्यात असलेला हा पॉइंट केवळ राष्ट्रीय महामार्गावर नजर ठेवू शकत नव्हता, तर शत्रू या महामार्गावरून जाणाऱ्या कोणत्याही वाहनाला लक्ष्य करू शकत होता. शत्रूंच्या या स्थितीमुळे लेहशी भारताचा संपर्क तुटण्याची भीती होती. त्याचवेळी आणखी अशीही भीती होती की हा पॉइंट पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यातून वेळेत नाही घेतला गेला तर लडाखला जाणारा पुरवठा पूर्णपणे ठप्प होणार होता. आता भारतीय लष्कराला फ्लॅग टॉप पॉइंटवर आपला ताबा परत घेणे अनिवार्य झाले होते. हा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय कारगिलची लढाई पुढे नेणे शक्य नव्हते. म्हणून 13 जम्मू आणि काश्मीर रायफल्सवर या ठिकाणी पुन्हा तिरंगा फडकवण्याची अत्यंत महत्वपूर्ण आणि जोखमीची जबाबदारी देण्यात आली होती. फ्लॅग टॉप पॉइंट 4875 वर तिरंगा फडकवण्यासाठी निवडलेल्या एक तुकडीमध्ये रायफलमॅन संजय कुमारचाही समावेश होता. 4 जुलै 1999 रोजी रायफलमॅन संजय कुमार यांच्या साथीदारांसह फ्लॅग टॉप पॉइंट 4875 जिंकण्यासाठी निघाले. सरळ उभ्या टेकडीवर चढून शत्रूच्या दिशेने जाणे म्हणजे मृत्यूला मिठी मारल्यासारखे होते. असे असूनही रायफलमॅन संजय कुमार आपल्या साथीदारांसहही मोहीम फत्ते करण्यासाठी निघाले. शत्रूचे अंतर भारतीय सैन्यापासून फक्त 150 मीटर अंतरावर होते. दरम्यान शत्रूची नजर रायफलमॅन संजय आणि त्यांच्या साथीदारांवर पडली. शत्रूंनी मशीन गनच्या सहाय्याने जम्मू काश्मीर रायफल्सच्या या शूर तुकडीवर गोळ्यांचा तुफान वर्षाव सुरू केला. या गोळीबाराच्या दरम्यान भारतीय सैन्याला पुढे जाणे कठीण झाले होते. अशा कठीण प्रसंगात रायफलमॅन संजय कुमार यांनी एक मोठा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे सर्वांनी एकमेकांना कव्हर करत आणि लपत छपत जाऊन अचानक शत्रूच्या बंकरवर जाऊन थेट हल्ला करणे. या हल्ल्यातील धोके जाणून रायफलमॅन संजय कुमार यांनी धोका पत्करायचे ठरवले आणि झालेही तसेच. या निर्णयाने त्यांची शौर्यता दाखवली गेली. त्यांच्या योजनेचा एक भाग म्हणून रायफलमॅन संजय कुमार यांनी शत्रूच्या बंकरवर हल्ला केला आणि त्यांनी एकट्याने या हल्ल्यात 3 पाकिस्तानी सैनिकांना ठार केले आणि त्यानंतर त्या बंकरमध्ये असलेलं मशीन गन उचलून इतर पोस्टवर जबरदस्त गोळीबार सुरू केला. तेथे असलेल्या सर्व दहशतवाद्यांचा बिमोड त्यांनी एकट्याने केला. रायफलमॅन संजय कुमार यांचे हे शौर्य पाहून इतर पोस्टवर असलेल्या दहशतवाद्यांना घाम फुटला. त्यांनी स्वतःच्या मशीन गन सोडून पळण्यास सुरुवात केली. दरम्यान रायफलमॅन संजय कुमार यांनी दुसऱ्या पोस्टवर उपस्थित असलेल्या शत्रूंना त्यांच्याच मशीन गनने ठार केले. आतापर्यंत या लढाईत संजय कुमार अत्यंत गंभीर जखमी झाले होते. असे असूनही त्यांनी शेवटचा शत्रू संपेपर्यंत आपले ऑपरेशन सोडले नाही. रायफलमॅन संजय कुमार यांच्या या शौर्यामुळे भारतीय लष्कराने पुन्हा एकदा त्या पॉइंटवर पुन्हा स्वतःचा कब्जा करून भारतीय तिरंगा फडकवला. संजय कुमार यांना त्यांच्या या पराक्रमाबद्दल लष्कराचा सर्वोच्च पुरस्कार परमवीर चक्र प्रदान करून गौरवण्यात आले. संजय कुमार यांच्यासाठी काही लाईन्स मला म्हणाव्याशा वाटतात. लहू देकर तिरंगे की बुलंदी को सवारा है,
लहू देकर तिरंगे की बुलंदी को सवार है। फरिश्ते तुम वतन के हो, तुम्हें सजदा हमारा है। फरिश्ते तुम वतन के हो, तुम्हें सजदा हमारा है। संजय कुमार यांच्या या कार्याला, त्यांच्या या शौर्याला विनम्र अभिवादन। धन्यवाद।